प्रीव्यू। काल जो निर्णय घेतला की बोर्ड परीक्षा या नियोजित वेळेवरच होणार, त्या निर्णयाबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी शासनाचा निषेध करतो, कारण की आमचा अभ्यास हा पूर्णपणे झालेला नाहीये आणि संपूर्ण वर्षभरापासून ऑनलाईन ऑफलाईन असंच चालू आहे। मुळात मला हे कळत नाही की शासनाने हा हट्टीपणा का लावलाय, शासन का विद्यार्थ्यांच्या जीवावर उठले, शासन का विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देतोय, कारण की आपण ज्ञान रचनावाद स्वीकारलेला आहे आणि ज्ञान रचनावाद स्वीकारलेला असताना सुद्धा शासन का प्रचलित पद्धतीने परीक्षा घेण्यास हट्टीपणा करतोय हे मुळात मला कळत नाही। शासनाला मी आपल्या चॅनल मार्फत विनंती करतो की साहेब मॅडम हट्टीपणा करू नका, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नका, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ द्या, अन्यथा विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये नापास होऊ शकता, विद्यार्थी मानसिकरित्या तणावात जाऊ शकता, कृपया आपण हट्टीपणा करू नका, विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ द्या, अथवा आपण प्रचलित पद्धतीने परीक्षा न घेता ऑनलाईन MCQ पद्धतीने जेवढा विद्यार्थ्यांचा अभ्यास झालाय तेवढ्याच प्रश्नांची परीक्षा घ्यावी, या हीच मी शासनाला विनंती करतो। माझं नाव सुमित अरविंद पवार। जाहीर केलेल्या त्यांच्या निर्णयाबद्दल आम्ही जाहीर निषेध करतोय, कारण शासनाला मुलांची कंडिशन समजून घेतली पाहिजे। काल त्यांनी आम्ही एवढंच महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून जाहीर निषेध केला, तरी त्यांनी काल निर्णय दिला आहे की तुम्ही आम्ही ऑफलाईनच एक्झाम घेणार आहोत, तरी यावर आमचा काहीच अभ्यास झालेला नाही, मुलांना मानसिक त्रास जात आहे, काही मुलांनी तर काल अनेक ठिकाणी सुसाईडच्या त्यांच्या मेसेज वगैरे आलेले आहेत, त्यांना जर तुम्ही असंच तुम्ही मानसिक त्रास देत राहिले तर मुलं पेपरमध्ये काहीच लिहू शकणार नाहीत। जर मार्चमध्ये पेपर झाले तर 70-80% मुलं असे आहेत की ते पेपरमध्ये काहीच त्यांचा 100% देऊ शकणार नाहीत, कारण की मानसिकरित्या खूप मुलं असे खळावलेले आहेत, त्यांची परिस्थिती नसल्यामुळे त्यांना ऑनलाईन लेक्चर करता आले नाही, त्या मुलांना काहीच जमलेलं नाही, ते पेपरमध्ये लिहिणार का तरी काय आहेत। तरी आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही विद्यार्थ्यांची कंडिशन समजून घ्यावी, विद्यार्थ्यांचे मनस्ताप तुम्ही समजून घ्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी तुम्ही काहीतरी करावं, हीच तुमच्या समोर नम्र विनंती आहे। तुम्ही विद्यार्थ्यांचा विचार करावा, हीच तुमच्या समोर नम्र विनंती आहे। धन्यवाद। सुमेध गायकवाड। शासनाने जो हा निर्णय घेतलेला आहे परीक्षा घेण्याचा तो चुकीचा आहे, कारण की सर्व विद्यार्थ्यांचे तर ऑनलाईन लेक्चर झालेले नाही आहेत, सर्वजण मला नाही वाटत की सगळेजण पेपर देऊ शकतायत, ऑनलाईन लेक्चरमध्ये सगळेचजण अटेंड नाही करू शकलेले ते पेपर, तो प्लीज पेपर एकतर पुढे ढकला किंवा ऑनलाईन घ्या, हीच माझी विनंती आहे। शिवानी वेलकर बोलू का। शासनाने दिलेल्या काल निर्णयाचा आम्ही सर्व विद्यार्थी जाहीर निषेध करतो आणि परीक्षा ह्या पुढे ढकलाव्यात व विद्यार्थ्यांना एक महिन्याचा वेळ द्यावा यासाठी अन्यथा आम्ही कलेक्टरला तर पत्र तर दिलेलं आहे, याच्यानंतरही शिक्षण मंत्र्यांना पत्र देऊ व लढत राहू, लढूही आणि जिंकूही, हा आमचा शब्द आहे आणि हा शब्द आम्ही पाळू, शेवटपर्यंत लढू आणि जिंकूही, त्याबद्दल सरकारने सर्व विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या, फक्त एवढीच नम्र विनंती आहे।